नमस्कार। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता, 5 तारखेला सर छाननी आहे, कोणत्या गटापासून सुरुवात करणार, सर त्याचं नियोजन कसं असेल? कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात मंजूर कार्यक्रमाप्रमाणे छाननी जी आहे दिनांक 5/4/2023 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात होणार आहे। छाननीची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत किंवा त्यांनी लेखी प्राधिकृत केलेला सूचक यांनाच आम्ही त्या ठिकाणी एंट्री त्यांना देणार आहोत। आणि छाननी जी आहे जी मंजूर कार्यक्रमामध्ये जे मतदारसंघ लिहिलेले आहेत त्या सिरियलप्रमाणे त्याची छाननी होईल। सुरुवातीला कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था याच्यामधील सर्वसाधारण मतदारसंघाची छाननी होईल। त्यानंतर महिला प्रतिनिधी, OBC आणि विमुक्त जाती बाटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग, त्याच्यानंतर ग्रामपंचायत मतदारसंघामधील सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, त्यानंतर व्यापारी अडते मतदारसंघ आणि सगळ्यात शेवटी हमाल तोलारी मतदारसंघ याच्यामध्ये। सर, या ठिकाणी छाननीच्या वेळेला गर्दी जास्त होऊ शकते, उमेदवारी जास्त दाखल झालेले, सर नियोजन कसं असेल याच्या संदर्भात? आम्ही ऑलरेडी पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे, ते आवश्यक तो बंदोबस्त जो आहे त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याबाबतचा आवश्यक तो बंदोबस्त त्या ठिकाणी आम्ही ठेवणार आहे। आणि मगाशी सांगितल्या पद्धतीने फक्त उमेदवार आणि त्यांनी लेखी प्राधिकृत केलेला सूचक यांनाच आम्ही एंट्री देत असल्यामुळं त्याच्यामध्ये आम्हाला काय असं काय वाटत नाही काय गोंधळ वगैरे होईल त्या ठिकाणी। छाननी दरम्यान एखाद्या अर्जामध्ये कागदपत्राच्या संदर्भामध्ये जर काही अडचण निर्माण झाली किंवा आक्षेप नोंदवला गेला याच्यामध्ये, जर कुणी छाननीच्या वेळी लेखी हरकत कुणी कोणाच्या नामनिर्देशनपत्राबाबत जर घेतली तर त्या संदर्भात आम्ही आवश्यक ती चौकशी करून त्या संदर्भात तो निर्णय योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेणार आहे। सर, उमेदवारांना छाननी संदर्भामध्ये तुम्ही काय आवाहन कराल शिस्त पाळण्याबाबत? याच्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने ज्या सिक्वेन्सने आम्ही मतदारसंघनिहाय छाननी त्या ठिकाणी घेणार आहोत त्या ठिकाणी त्याच मतदारसंघनिहाय त्याच सिक्वेन्सनी त्या उमेदवारांनी आणि सूचकांनी छाननी कक्षामध्ये यायचं आहे। जसं जसं नाव पुकारू आम्ही, जसं जसं मतदारसंघाचं नाव पुकारू तसं तसं त्या ठिकाणी त्यांनी यायचं आहे आणि येताना त्यांनी जे ओळखपत्र आहे ते त्यांनी ठिकाणी सोबत ठेवायचं आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।